विशेष राष्ट्रवादी काँग्रेसला आता पक्षाचं चिन्ह वाचवण्याची लढाई लढावी लागणार आहे। पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर आता घड्याळ वाचवण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आलेली आहे। पाहूया त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यावर असलेले हे घड्याळाचं चिन्ह मागील दोन दशकांहून जास्त काळापासून मतदारांच्या परिचयाचं झालंय। घड्याळातील 10:10 ही वेळ दाखवणारे दोन पाय आणि गजराची कळ असलेल्या या चिन्हावर अनेक निवडणुका लढवून राष्ट्रवादी काँग्रेसनं यश मिळवलं। मात्र आता पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानं पक्षाचं चिन्हही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण चिन्हाला धोका निर्माण होणार नाही, किमान महाराष्ट्रात तरी चिन्ह कायम राहील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। मला वाटत नाही की हा पक्षासाठी सेटबॅक आहे, कारण घड्याळ चिन्हावरचा महाराष्ट्रापुरता आमचा हक्क काही गेलेला नाही, ते घड्याळ चिन्ह राहणार आहे। आणि मला वाटतं की पुढच्या 4-6 महिन्यात हा दर्जा पुन्हा प्राप्त होईल असा मला विश्वास आहे। राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरही परिणाम होणार आहे, कारण राजकीय पक्षांचं चिन्ह राखीव असतं, त्यांच्या चिन्हाचा वापर देशभरात कुणीही करू शकत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानं घड्याळ चिन्ह इतर राज्यात इतर कुणालाही मिळू शकतं। याशिवाय इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवायची असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला वेगवेगळी चिन्ह घ्यावी लागण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे राष्ट्रीय दर्जा असलेल्या पक्षांना निवडणुकीच्या काळात सरकारी माध्यमांवर त्यांची भूमिका मांडण्याची संधी मिळते। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा राहिला नसल्यानं या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी टोले लगावलेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपेक्षित मतं मिळवली नसतील, नियमांचं पालन केलं नसेल तर कारवाई होते, याकडेही सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधलं। तसे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा महाराष्ट्राची कधी 100 गेला नाही आहे, 100 विधानसभेच्या वर काही निवडून आले नाही आहे। आणि मतदारांची टक्केवारी जर निवडणूक आयोगाच्या नियमात बसली नसेल तर मला वाटतं राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा जे काही राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेली पुन्हा त्यांना प्रयत्न करावे लागतील, पुन्हा त्यांना मतदान मिळवावं लागेल। लोकसभेच्या निवडणुका अवघ्या 1 वर्षावर आलेली असताना पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठाच धक्का बसलाय। त्यातच आता पक्षाचं चिन्ह जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं पक्षासमोर पुन्हा नवी ओळख निर्माण करण्याचं आव्हान निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।